ज्यांना माहिती त्यांनी बाळाने बघून घ्या. आणि या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस रेशो फाइंड आउट करायचा असतो त्या ठिकाणी तुम्हाला प्राईम नंबर फाइंड आउट करायचे असतात. तुम्हाला मी सांगतो, मी तुम्ही येणार चॅप्टर पाडायचं शिकून जा. घरी करत बसायचे रिकाम्या वेळेत ठेवले करण्यापेक्षा, इकडे तिकडे रुकण्यापेक्षा आपण आपले आपले काम करत बसायचे. नंबर घ्यायचे वन पासून, बाकीच्या मुलांच्या जुन्या काळामध्ये होऊन गेले 200, 400, 500, 1000. तर इथे टू घ्यायचा. आता टू का घ्यायचा मोठा प्रश्न आहे. पहिले प्राईम नंबर्स नाहीत पाहिजे आपल्याला, हेच घ्यायचे असतात 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 असे येतात ते. एवढ्यांची गरज पडत नाही. मग शेवटी टू आहे, इथे बघायचा टूने भाग जातो का जातो, म्हणून टू घ्यायचा. शेवटी टूला टूने डिवाईड करायचं, शेवटी टूला टूने डिवाईड करायचं. 2, 3 जा 6, 1, 2, 2, 6 जा 12. किती उत्तर आलं तो 36 आला, तो 36 इथं लिहायचा. परत पहिल्या नंबरपासून चेक करायला सुरुवात करायची. 36 टूने डिवाईड होतो का, शेवटी 6 आहे म्हणून होतो. कारण केव्हा केव्हा होतो टूने डिवाईड, ज्यावेळेस शेवटी 0, 2, 4, 6, 8 येत असेल त्यावेळेस तुम्हाला तो घ्यायचाच असतो टू. त्यानंतर आता 36 आपण टूने डिवाईड केलं, 2 1 जा 2, 6 2 8 जा 16. किती आला, 18 आला. इथे 2 घेतला, इथे 18 आला. 36 टूने डिवाईड केलं, 18 आला. आता 18 केव्हा घ्यायचं आहे, 2 8 आहे इथे, म्हणून परत काय घेणार तू. तुझ्या टेबलमध्ये 18 किती नंबरला येतो, 9 नंबरला. आता परत पहिल्यापासून सुरुवात करायची. 2 घेऊ शकतो का आपण, नाही, कारण हे नंबर आले तरच 2 घेतात. मग नंतर 3 च्या टेबलमध्ये येतो का, कुठचा नंबर घ्यायचा मग 2 नंतर 3. 3 च्या टेबलमध्ये येतो, 3 3 जा 9, 3 नंबरला इथे 1. बरोबर, हे फॅक्टर्स पडले शेवटी 2 चे, ते वरती लिहून घ्यायचे. 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3. 62 चे फॅक्टर्स पाडायचे. शेवटी 2 आलेला आहे म्हणून आपण कोणता घेणार, 2 3 जा 1. आणि 31 प्राईम नंबर आहे, नाही पाहिजे आपल्याला, कारण 21 नंतर 31 येतो, तो पडच्या टेबलमध्ये येत नाही. काय 60 आहे का, सॉरी 60 म्हणजे आपल्याला 60 घ्यावं लागेल इथे. आणि मग इथे काय घ्यावं लागेल, 30. आता 30 शेवटी काय आलेला आहे, 0 आलेला आहे, म्हणून परत काय घेणार 2 30 2 ने डिवाईड केला म्हणजे 15 15. आता 2 पाड्यात नाही, 2 घ्यायचा. आता 3 पाड्यात 15 किती नंबरला, 5 5 आहे ना. त्याच्यापासून पहिलेच नंबर 2 टेबलमध्ये येतो का, नाही घेत. 3 टेबलमध्ये येतो का, नाही घेत, म्हणून 5 टेबलमध्ये येत होतो. किती नंबरला, 1 1 आला का, स्टॉप होऊन जायचं. हे लिहून घ्या, 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू, हे कट झाले. नंतर हा 3 3 कट झाला, 2 3 जा 6 आणि 5 6 as to 5. सेकेंड तुम्ही तुमचं सॉल्व करत असा. 38 57 मला माहिती आहे, ते मी लिहून घेतो. 38/57 इज इक्वल टू नाही, 38 फॅक्टर्स पाळले मी तिकडे मनातल्या मनात. आणि माझ्या असं लक्षात आलं की 38 फॅक्टर्स आहेत 2 मल्टिप्लाय 19. आणि नंतर अजून मनातल्या मनात असं विचारायला की तो 3 मल्टिप्लाय 19 19 गेला, किती आला तो 2/3 म्हणजेच 2 as to 3. थर्ड 52 78 52/78 2 मल्टिप्लाय 52 ला मी डिवाइड केलं, 13 54 म्हणजेच 2 2 13. आणि 13 77 13 केले ना कट मी, तेव्हाच तुमचं लक्ष नव्हतं. 13 13 कट केला, किती आला मग तो 13 54 13 78. 2 2 पण कट केला नाही ते, म्हणून इथे किती आला 2/3 2 as to 3.
find the reduced form of the ratio of first quantity to second quantity. First of all, we must make the units of both entities same. Entity, quantity. Minute, second, minute is an entity, second is an entity, years is an entity, liter is an entity, rupees is an entity. All the You are not from Earth. Second, second 700 rupees 300 rupees 708 rupees आहे काय टेन्शन नाही का आपल्याला नाही त्यांनी पण घेतलं नाही आपल्याला पण दिलं नाही म्हणून 700 upon 308 = 700 फॅक्टर पाहिले का कोणी पाहिले 700 फॅक्टर मी पाहिले सर 15 × 35 = 135 3 0 8 153 आणि 200
308. No, don't say it has to 150, the answer now. The answer is there. दुसरे तो सर तो आंसर क्या है दूसरे तो सर चुकी से वो देख लिया लगा ये Pass 3, 15, 35, 70, 2 × 5 × 5 × 7 आता 308 कोणी केलं तच नाही का 2 × 2 × 5 = 4 2 × 7 = 7 2 × 7 = 11 टू टू गेला 7 7 गेला काय उरला 5 5 = 25 11 25 = 11 फर्स्ट सेकंड सेकंड मतलब थर्ड किती रे ये सेकंड मतलब फर्स्ट होतो ना आता सेकंड ना ये सेकंड मतलब फर्स्ट होता आता सेकंड कोणता ये आता ये का म्हणजे तो 14 rupees आणि 12 rupees 20 paise का 40 paise बघा लक्ष द्या इकडे हां इथं रुपीज आहे नाही ते पैसे पण आहेत म्हणून आपल्याला सगळ्या सगळ्या कशामध्ये दोघा दोघा सारखेच पाहिजे पैसे पैसे मध्ये करावं लागतील 1 rupee म्हणजे 100 14 rupees म्हणजे किती 1400 पैसे हे 1400 पैसे झाले का हो 1400 पैसे 12 rupees किती झाले 1200 अधिक 40 पैसे येते हां ते नाही करायचं काही गडबड मग किती झाला 1400 आणि 1240 पडा फॅक्टर्स फटाफट ये झिरो कट करून द्या 140 3/4 तुम्हाला विचारलं 100 म्हणजे 75% बरोबर का म्हणे म्हणतो खाली नंतरचा क्वेश्चन परसेंटेज करायचा लिटर हे म्हणलं 5 ग्रॅम मिलिसिटी डेसिमीटर देता 1 किलोमीटर मिली सेंटी डेसिमीटर डेका 140 चे फॅक्टर्स कोणी पाडले का 2 मल्टिप्लाय 17 आला परत 2 35 उरला 5 × 7 किंवा 7 × 5 एकच सर जी 0 0 कावर कट झाले 10 10 डिवाइड करून टाकायचे कोण सांगणार राहिल्यावर किती का 2 2 असेल 2 2 कट करायचे इथे 4 होता ना म्हणून कट नाही केला एकच एकच कट केला तूने केला 6 2 आला परत 2 ने केला 3 1 आला थर्टी फाय अपॉन 31 म्हणजेच
35 as to 31. सिक्स पॉइंट टू मतलब सेकेंड से आता फरक क्या करते हैं अपन थर्ड बोलाल का फाइव लीटर हाँ फाइव लीटर टू थाउजेंड फाइव हंड्रेड एम एल ओ सर आप तो इंसान चल रहा हो ना बोलो भाई ना तो बोलो उनका क्या है सर कहीं बोलो नहीं सकता बर विश्वास तो तुम्हें फाइव थाउजेंड ml, 2500 ml 00 कट करायचे ना आता हां आहे 5000 अपॉन 2500 50 अपॉन 25 म्हणजे 2 अपॉन 2 as to 1 फोर्थ बोला बाकीचे पार पुढे निघून गेले आपण पार भागी हो 3 as 4 month 3 years 4 month आणि क्वेश्चन रिवर्स होतो की 5 years 8 month 5 years 8 month 12 3 36 month plus 4 month आणि कॉमा 60 month plus काय 8 month किती झाले 40 मंथ आणि 68 मंथ 40 अपॉन 68 चार एक चार चार सात अठ्ठावीस सतरा गुणिले चार 4 मल्टीप्लाय 10 आणि 4 मल्टीप्लाय 17 बरोबर आहे का टेन अपॉन 17 टेन एस टू 17 फिफ्थ 3.8 kg 3.8 kg आणि 1900 ग्राम 3.8 म्हणजे 3800 ग्राम आणि 1900 ग्राम 3800 अपॉन 1900 इज इक्वल टू 38 अपॉन 19 इज इक्वल टू सर या आता करू नका बाबा बोलत नाही ते सिक्स क्वेश्चन सिक्स चला पुढचं इंजिन खूप पुढे निघून गेलेलं आहे आपण डब्बे मागे राहून जाऊ तुटून जातील मला आता गाडी चालवावं लागेल पुढे काहीतरी 7 minutes 20 seconds सहावा ना 7 minutes 20 seconds 5 minutes 6 seconds तुमच्यामुळे मागे राहून गेलो 7 minutes म्हणजेच किती 7 seconds 4 20 plus 20 seconds 6 300 plus 6 seconds 440 seconds आणि 306 seconds 440 upon 306 काढा फॅक्टर चारशे चाळीसचे 2 multiply 220 उरला 2 multiply 110 उरला 2 multiply 55 उरला 5 multiply 11 चेक करा 11 55
55 दुने 110 110 दुने 220 220 दुने 440 306 छे तूने डिवाइड केलं 306 चा निम्न 15 आणि 3 153 काय नाही होत त्याचा नाही होतो ना 153 ला 3 ने भाग जातो ना एकच काय अडकून गेले होते मग 3 5 15 आणि 3 1 3 17 त्रिक काय नाही होत आले ओ सर 2 2 कॅन्सल होतो सर हां प्रॉब्लेम इज थांब एवढं मला 220 अपॉन काय काय 2 2 केला ना आणि 51 1 बस हा जोडतो 220 as to 153 सर सांगू का नाही जास्त पुढे नाही येतं आपण पोस्ट पोहोचू येतात एक्सप्रेस द फॉलोइंग परसेंटेज एज रेशियो इन द रिड्यूस फॉर्म पहिला 75:100 75/100 फर्स्ट हा माहिती 25 3 75 25 4 100 पहिला झाला दुसरा 44 100 अरे ट्वेंटी फाईव्ह च्या टेबल मध्ये दोन्ही दोन्ही 25 3 25 4 25 3 75 25 4 100 आता 44 आणि 100 हा 22/50 4 ने डिवाइड होतो 11/25 प्रत्येक सेम टेबल मध्ये पाहिजे थर्ड म्हटले 6.25 6.25/100 सोनू परसेंट साइन काढली पहिले 100 टाकला मग आता आपण पुढे करू 6.25 म्हणतो 1212 25 5 25 25 ने 625 स्क्वेअर आहे ना त्याचा 25 4 100 400 काय रे काय 6.25 परसेंट आहे परसेंट परसेंट म्हणजे हा काढून टाकायचा त्याला 100 लिहायचा खाली मग आता हा पॉईंट बी काढून टाकायचा याचे 2 आहेत तो पण 20 हे 20 आणि याचे 20 4 0 झाले मग 6.25 कोणाचा स्क्वेअर आहे 25 चा
म्हणून 25 ने डिवाइड करू, जे 25 आला, 25 100 ला डिवाइड केला 4 आला, आणि हा 2 0 होतेच पुढे. हां आता परत 25 आणि 1 अपॉन किती, 1 अपॉन 16 आला का तुझा, 1 अपॉन 16, 1 अशू 16, थर्ड झाला, फोर्थ की आहे का, हां फोर्थ बी आहेच का अजून, फोर्थ किती 52 100 52 अपॉन 100 26 दुने आणि 13 4 ना 13 अपॉन 25 13 अपॉन 25 4 ने भाग दिला 16 ला कितीने गुणल्यावर 100 येतो, 100 याला पाहिजे 100 ने डिवाइड करावा लागेल 0.16 ने मल्टीप्लाय केल्यावर 100 येतो. तुला 100 पाहिजे ना, इथे 16 पाहिजे ना तुला, काय होतात 100 पाहिजे तुला, इथे उरलेला इथे 100 घ्यावा लागेल आणि तुला 16 इथे घ्यावा लागेल, म्हणजेच तुला 100 घ्यायचा, हा दिलेला आहे का तुला 100 अपॉन 100 काय पर्सन आणि पर्सन आणि डेजली म्हणजे 64 अपॉन 100 मल्टीप्लाय 100 हा पॉइंटचा रे आणि तो परसेंटेजचा 0 पुढे येईल ना 10000 होते काय का सम सपोर्ट वर अलग अलग काय झालं मग ती काय रे अवघड मध्ये तुम्ही आमा डेटचे समजायला पाहिजे ते नाही पार अरे मग तुला ही पण मेथड ती पण मेथड सगळे मेथड ती सांगून दिलं फोन डिवाइड केलं का कशाला 64 वरती 16 येईल नाही ते 25 येईल दोघांना 4 डिवाइड केलं 64 ला बी आणि 100 ला बी 100 ला 4 डिवाइड केला 25 चौक 100 आणि 16 चौक 64 आता 16 आणि 25 याला पण 4 ने जातो आणि याला पण 4 ने जातो याचा काय होऊन जातो 25 होऊन जातो आणि याचा काय होऊन जातो 4 25 25 625 बस काहीच नाही होत आता 4s4 अपॉन 625 लिहून टाका पुढे तुझा आवाज खोल का बरं गेला लागत तरी झाला आमचं मी असं कॉन्फिडन्स झिरो पॉईंट 64 फोर्थ हा क्वेश्चन लिहिला गेला का तुमचा विचारे विचारे काय नाही पटपट द्या रे तुम्ही घरी The ratio of ages of Abha and her mother 2:5. Let the present age of Abha is 2x and her mother is 5x. आणि कोणता का बघा 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 तुमच्या जोर काय ते मग कसं करायचं
कंडीशन बने फिफ्टीन अपॉन मलिना मग 2x + 5x = 27 आणि x = 9 3 आणि मग बट काय करून टाकतो बघा बघा लोक अजिबात ऐकत नाही आता डायरेक्ट करून टाकतात हा बाहेर हा तुझे आपण नाही मला आठवण करून दे जाणार आहे At the time of Abba's birth, her mother's age was 27 years. Find the present age of Abba and her mother. Sir. जन्म तेरे सत्ता ही होता ना चला काम लागले तो पर्यंत आपण करून घ्या थ्री पर्सन्स कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन 8 डेज पर्सन डेज 5 8 डेज आठवण करून द्या 5 8 8 आणि पुढे काय सेम हाऊस इन 6 डेज पाहिजे आणि इथे माहित नाही ना एक्स पर्सन बर मग काय 6 डेज दिलेली तुझी तर बरोबर नाही डेज दिलेला आहे तू 6 डेज आणि 8 डेज आहे बस कर दिस इज इनवर्स प्रोपोर्शन It is एवढं हळू तर कसं चालेल सगळं किती कोण आहे सर कुठे ये का माझे का फायू आहे बरं झालं काय काय असेल ना युवाचं लक्ष आहे बाकीचे जाऊ दे बाकीचे डंपरांवर लक्ष थ्री मल्टीप्लाय 8 इज इक्वल टू एक्स मल्टीप्लाय 6 असं काय केलं इनवर्स व्हेरिएशन आहे म्हणून शाबाश शाबाश आता हा मल्टीप्लाय आहे ना तो तिकडे डिवायडेशनला जाईल 3 × 8/6 = x करता येईल तुम्हाला 3 1 3 3 2 जा आणि 2 4 जा किती आले मग 4 पर्सन 5 क्वेश्चन
भाई वाले भाई सर उत्तर तू किथे शाबाश लिया रे आप लोग बरोबर इनचा भाई लगा ओए सर आओ सर शेवटची लाइन माता काय अजून बाकी आहे तेली आताची बाकी आहे का शेवटची लाइन काय आहे करत चाटा मारता काय हाउ मेनी पर्सन्स आर रिक्वायर खा लिया हां चार चार डोके पाहिजे तिथे आता किती आहे रे पाचवा ना हां पाचवा पाचवातला पहिला सर आणि माझो सर तू बोल 546 upon 600 अह 60 डिवाइड कर दो का ना सर सर 100 होऊन जाईल बाळा पंद्रह पंचवीस थाम रे थाम रे बाकी चमा के इतना सत्तेचाळीस पन्नास सात दहा पाचशे शेहेचाळीस सहाशे सात सोळा ही आम्हाला एवढं सांगून दे बघा आणि मदर एज इज फाईव्ह हा बघा खाली पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं म्हणून आपल्याला काय करायचं आहे खाली 100 पाहिजे काय पाहिजे 100 पाहिजे 5x - 2x = 27 म्हणून इथे 25 आहे 100 येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 4 ने मग करा 4 ने मल्टीप्लाय 15 अपॉन 25 मल्टीप्लाय 4 मल्टीप्लाय 4 60 अपॉन 100 इज इक्वल टू 60% चला मी काही नाही ना गुंतून आलेलो आहे तोपर्यंत मी फटाफट लिहा हां 47 50 चा 100 करायचा काय करावं लागेल 50 4 दुने 8 ना 94 करेल सात दहा किती करू चालेल का 70% लूट आहे रे सहा ने 6 ने डिवाइड करून घ्या इथे 546 upon 600 अरे ते पाहिले का मागे अजिबात ऐकून नाही राहिले ते कसं तरी मी त्यांना चाटा मारून येतो तुम्ही ऐकत नाही 6 9 54 9 1 आणि हा 100 7 upon 16 आपल्याला खाली 100 पाहिजे आहे वरती 100 म्हणजेच 700 60 ने डिवाइड करायचं आहे आणि तो खाली तुमचा 100 येईल 700 60 डिवाइड केल्यावर काय झालं 46.5 काहीतरी आला सातशेला सोळा काय झालं अक्षर आलो मग 16 चा मला पाहिजे बुजून द्या
माझा शिक काय तू आधार कार्ड आधार कार्ड बसून टाक माझा आधार कार्ड तुला भेटेल बोलू तू काय केलं मला ती कळत नाही तिथं तुम्ही काय केलं आम्हाला दोघांना कुठे गेलं सात लाख सोळाला चार लाख कसा जाईल हा ठीक आहे चार लाख हा चार विभाग दिला खाली चार आला नंतर पंचवीस मल्टिप्लाय करून घेतला बरोबर आहे तुझं सेव्हन अपॉन सिक्सटीन ना हा पंचवीस पंचवीस हा आता शंभर घेऊन घेतला का किती किती शंभर घ्यायचे खाली अगोदरच पंचवीस झालेलं आहे प्रेझेंट एज ऑफ वत्सल आली खाली जे जीवन घेतली वत्सल आहे फोर्टी टेन इयर्स फोर्टीन इयर्स हा फोर्टी सिक्स किती आला त्यांच्या मागे नका लागू रे ते तुम्हाला तुम्ही पहिले ठेवून घ्या आवाज प्रेझेंट एज आवाज प्रेझेंट एज तुला काय ना सेव्हन हंड्रेड अपॉन सिक्सटीन ना मग डिवाइड कर ना आवाज प्रेझेंट एज टू एक्स हर मदर्स फ्रॉम कंडिशन फाईव्ह एक्स मायनस टू एक्स इज इक्वल टू ट्वेंटी सेव्हन थ्री एक्स इज इक्वल टू ट्वेंटी सेव्हन एक्स इज इक्वल टू नाईन अबाज टू एक्स टू मल्टीप्लाय नाईन इयर्स बाकी मदर फिश आफ्टर एक्स इयर्स ना हर आबा पोरीच राहे चला सेवन मग मी अवसर एका बाजूला नंबर नंबर एका बाजूला प्लस मायनस इयर्स आहे का तो इथं म्हणजे लागला एटीन केलं ना नाईन तुझा एटीन इयर्स आणि मदरचं फाईव्ह एक्स फाईव्ह मल्टीप्लाय नाईन फोर्टी फाईव्ह इयर्स तुम्हाला सांगितलं ना करांते सेव्हन दादा भाऊ मी सोडून दिलं होतं करायचं मला
बेटा जाओ लगे बेटा सांतो का उतने बेटे थे ना कारण तू लाभ प्रगति कराई चीख रही है अब ऐसे प्रगति कर आपने बेटे नहीं आपन तू पन नहीं मी पन नहीं आपन कहाँ कहीं जे हर हर सारा After 6 years 14 plus 6 10 plus 6 is equal to 5 upon 4 Chappas. 5 upon 4 plus 8. 10 plus x upon 14 plus x. 10 plus x nahi hai. 50 plus 4 x. Barobar. Sir, chuki chahiye. 50 plus 4 x. Haan, ite kaya mata. 57. Oye, paga saan dekhi jai. 57. Tau ta tu 70 aana. Barobar. आगे सांग ना इधर पड़ेगा मान लिया ना ऐसा सही ना तू 6 is equal to x अरे पागल भी है is equal to 18 is equal to present age ना गलत ना मातू क्या पैसे after 6 years after 6 years एक चला क्यों पता नहीं मिला नहीं बोल पटकन रहा है इससे पढ़ो तो फाइन फोर दिल्ली का लिखी था अलग अलग बताया जाना ये और सर ये सांग सर आमिर भी चुल्ला रहा है बोल के आठ नहीं ना वाले बैठे आमिर भी हाथ का मार से तेरे पुलिस की लड़ी The ratio present age of Rena, her mother, person, let the... रेना प्रेजेंट एज रेहाना तुम्हारा काय सन हो रेहाना सर सर ओ सर 2x सांगा सर दो बार रेहाना एंड फॉर मदर रेहाना आज तू आई तुला काम समजले रे आज तुला तो डिस्कशन करतो आपण 2 इयर्स द रेशियो ऑफ देयर प्लस 2 प्लस 2 कट 1 ना सर आणि इज इक्वल टू मी सांगते मी सांगते ओ सर 6 हां एक डाउट आहे तुला आणि बाकीचं काय होईल मग आफ्टर 6 इयर्स त्याच्या नंतर आफ्टर 6 इयर्स नंतर तो रेशियो 5 असतो 4 होणार त्यांनी विचारलं होतं किती वर्षांनंतर 6 x 6 रेना प्रेझेंट एज 7 x प्लस बरं बोली लवकर गोरो बोलली आफ्टर 2 इयर्स द रेशियो ऑफ देयर एजेस विल बी
2x plus 2, 7x plus 2 is equal to, after 2 years, na? 1 upon 3. Cross multiplication. 6x plus 6 is equal to 7x plus 2. Can you do that? 6 minus 2. 6 minus 2 is equal to 7x minus 5x. X is equal to 4. So it's like that. 2x. What is Rena's present age? Rena's present age is equal to 8 years. 2x is equal to Rena present age. Rena. 2x is equal to 2 multiply 4. Ah, bichari. तुम्हाला कस काय बाकी बाकी पुढे होतो काय काय घेतली बाकी तुम्हाला पाऊन लिहिली आणि बाकी पाऊन लिहिली तुम्ही जर नाही सांगितलं तर मी त्यांनी पाहतो गाडी ते मागे लिहिलं नाही रे हो चिकन द्या चेक कर किती जण आहे का पहिला बिंदू घेऊ दुसरा बिंदू घेऊ आणि मग पुढे कंटिन्यू करून घेऊ ना चला 5.1 नाटकावरती एक महिने कोविड होत आला ना पाऊस दोन तीन महिने अकरा बारा झाले आपला ना 15 16 बाकी थोडासा कार्बन